आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला. ती आई आहे भाग्यशाली, तिच्या पोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑगस्ट 2024 रोजी 77व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोर येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. केशोर येथे विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. यामध्ये केशोर येथील प्रमुख ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे केशोरी नगरीचे सरपंच नंदकुमार गहाने यांच्या हस्ते, तर पोलीस स्टेशनचे केशोर येथे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या हस्ते, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोर येथे पंचायत समिती सदस्य घनश्याम घामट, तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केशोर येथे पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच गावातील आदिवासी सहकारी संस्था, वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, महात्मा गांधी चौक, महात्मा ज्योतिराव फुले चौक, कनिष्ठ अभियंता महावितरण कार्यालय, आदिवासी आश्रमशाळा केशोरी, डॉक्टर राधाकृष्णन हायस्कूल, नवोदय हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, एस बार बी महाविद्यालय यासह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाला केशोरी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाडभांदे, पंचायत समिती सदस्य घनश्याम धामट, सरपंच नंदकुमार गहाने, उपसरपंच रामकृष्ण बनकर, केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे, तंटमुक्ती समिती अध्यक्ष हरिराम पेशणे, माजी अर्थ व बांधकाम सभापती प्रकाश गहाने, ग्रामविकास अधिकारी प्रेमानंद नगराळे, ग्रामपंचायतचे पदाधिकारी व कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांच्यासह महाविद्यालयाचे व शाळेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी, अंगणवाडीतील चिमुकले तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. न्यूज रिपोर्टर चेतन समृत, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.